यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. साताऱ्या संदर्भात देखील निर्णय झालाय. सातारा आणि माढा दोन्ही ठिकाणचे उमेदवार 2 दिवसात घोषित करणार. साताऱ्यातील जागा आम्ही सोडणार नाही. आमच्या चिन्हावर लढणार असतील तर पृथ्वीराज चव्हाण यांचा विचार होऊ शकतो, मात्र ते काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यास इच्छुक आहेत. सांगलीतील उमेदवारी शिवसेनेने मित्रपक्षांना विचारात न घेता जाहीर केली आहे, परस्पर जाहीर केली आहे, परंतु आता काय बदल होईल असं वाटत नाही आहे. भिवंडीचा उमेदवार आम्ही इतरांशी चर्चा करूनच ठरवणार. शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या सोबत आहेत. नितीन, साताऱ्याचा देखील उमेदवार ठरला असल्याची माहिती शरद पवार यांच्याकडून मिळालेली आहे. साताऱ्याचा उमेदवार देखील 2 दिवसात जाहीर होऊ शकतो, मात्र तो उमेदवार कोण असणार आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत. आणि त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत, ते देखील उमेदवार असू शकतात, मात्र त्यांना तुतारी चिन्हावर साताऱ्यामधून निवडणूक लढवावी लागेल, मात्र त्यासाठी ते तयार नसल्याचं शरद पवार यांचं म्हणणं आहे. आणि या साताऱ्याच्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्र पवार ठाम आहे. ही जागा काँग्रेससाठी सोडणार नाही किंवा काँग्रेसच्या चिन्हावर दुसऱ्याला उमेदवार करणार नाही असं शरद पवार. त्यामुळे सातारा आणि माढ्यामध्ये कोण उमेदवार असणार बघणं महत्वाचं आहे. धन्यवाद नितीन दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.